विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, ज्या गोष्टीचा आपण बऱ्याच दिवसापासनं वेट करत होतो त्याची माहिती 4 तारखेला CET सेलने एका सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस इम्पॉर्टंट नोटीसद्वारे प्रकाशित केलेली आहे. सविस्तर समजून घ्या. ह्या टेंटेटिव्ह डेट्स जरी असल्या तरी याच्यामध्ये फार जास्त बदल होत नाही, त्यामुळे बी फार्मसी असेल, डी फार्मसी असेल किंवा मेडिकलची प्रवेश प्रक्रिया असेल किंवा त्याचबरोबर BSc नर्सिंग अशा वेगवेगळ्या ज्या काही हायर एज्युकेशन असतील किंवा टेक्निकल एज्युकेशन किंवा मेडिकल एज्युकेशनच्या ज्या प्रोसेस आहेत त्या कधीपासून चालू होणार आहे याची संपूर्ण आपण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, डी फार्मसीसाठी किंवा बी फार्मसीसाठी तुम्हाला फार्मा ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर एक तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला एक QR कोड आलेला असेल, त्या QR कोडला तुम्ही स्कॅन केलं तर तुम्ही डायरेक्टली ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, किंवा कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथनंसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता लवकरात लवकर अपडेटसाठी. आणि त्याचबरोबर काही जरी नवीन न्यू नोटिफिकेशन आली किंवा काय ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झाले तर तुम्हाला तिथे कळायला इझी होतं, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन व्हा. ते झालं बाकीचं. आता मेन आपण बघूयात की बी फार्मसीचे जे काही शेड्यूल दिलेलं आहे ते आपण शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी 11/7/2024 11 जुलैपासून बी फार्मसीच्या टेंटेटिव्ह कॅप्स स्टार्ट होणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपल्याकडे 9 प्रोफेशनल कोर्सेस आणि डायरेक्ट सेकंड इयरचे अंडर ग्रॅज्युएटचे जे काही कोर्स आहेत, डायरेक्ट सेकंड इयर आपण ॲडमिशन म्हणतो ॲग्रिकल्चरसाठी असेल किंवा इंजिनिअरिंगसाठी, इंजिनिअरिंगसाठी चालू झालेले नाहीत परंतु डायरेक्ट सेकंड इयर ॲग्रिकल्चरचे ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि 9 प्रोफेशनल कोर्सेसचे ऑलरेडी ज्या काही काउन्सिलिंगच्या प्रवेश प्रक्रिया आहेत, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहेत, त्याला आपण कॅप म्हणतो, ते ऑलरेडी राऊंड चालू झालेले आहेत. त्यानंतर आपण जर BE BTECचं बघितलं तर 10 जुलैला चालू होणार आहेत आणि बी फार्मसीचं जे आहे ते 10/7/2024 चालू होणार आहे. याच अर्थाने विद्यार्थी मित्रांनो, आपण एक लक्षात घेऊ शकता की डी फार्मसी ज्या काही डेट्स आहेत त्या टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला या माध्यमातून सुद्धा कळायला एक पर्याय आहे. डी फार्मसीचं दरवर्षीप्रमाणे सर्वात अगोदर बी फार्मच्या ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं त्यानंतर डी फार्मसीच्या ज्या काही नोटिसेस आहेत त्या डी फार्मसीच्या नोटिसेस या साधारणतः त्याच्या पुढील 5 दिवसाने चालू होतात, अर्थातच नेक्स्ट वीकमध्ये अर्थात येणाऱ्या नेक्स्ट मंडेला डी फार्मसीचं जे काही नोटिफिकेशन असेल ते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, घाई गडबड करण्याची गरज नाही. आता तो तुमचा पार्ट आहे, अभ्यास केलेला आहे, सर्व एंट्रन्स एक्झाम असतील किंवा 12वीची परीक्षा असेल तुम्ही दिलेली आहे, त्यामुळे आता जे काही आहे ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे. ऑलरेडी जे काही आता तुम्ही प्रवेश घेणार आहात परंतु जे काही फायनल इयरच्या बॅचेस आहेत ऑलरेडी रन आहेत त्यांना बाहेर काढणंसुद्धा एक मेन हेतू असतो. तो जर हेतू कम्प्लीट झाला त्याच्यानंतर आपण ॲडमिट नवीन विद्यार्थ्यांना करू शकतो. अशा प्रकारचं एक जी काही प्रोसेस असते ती राबवली जाते सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसद्वारे अर्थात महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारेच, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाईगडबड करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीच्या डेट्स बघणार आहोत. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या 16 तारखेला शेड्यूल चालू होणार आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचं सुद्धा 16 तारखेला शेड्यूल चालू होणार आहे, त्यामुळे घाईगडबड करण्याची गरज नाही आहे. साधारणतः 1.5 महिन्यानंतर ह्या प्रोसेसला जवळपास 1 महिना लागतो आणि बाकी ॲडमिशनच्या पुढचा 1 महिना असे एक जवळपास 1-1.5 महिन्यानंतर तुमचे जे काय प्रवेश प्रक्रिया आहे ती संपूर्ण पूर्णपणे पार पडून जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच, नक्कीच भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्स